बँक ऑफ इंडियाचा 117वा वर्धापन दिन हुतात्मा स्मृती मंदिर इथं अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. बँक ऑफ इंडियाचा 117वा वर्धापन दिन हुतात्मा स्मृती मंदिर इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. हा कार्यक्रम विविध सांस्कृतिक कलांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बँकेचे सोलापूर विभागीय व्यवस्थापक लग्नजीत दास, उपविभागीय व्यवस्थापक अरुण प्रकाश, इतर मान्यवर सूर्यभान गजभिये, अमोल सांगळे, सचिन संकद, अर्जुन कोंतम, सुजल कावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वप्ना जाधव यांनी केलं. मॅनेजर अँड ऑल द कलिग्स, आपण सगळ्यांना माहिती आहे दरवर्षी 7 सप्टेंबर हा बँक ऑफ इंडियाच्या एम्प्लॉईसाठी किंवा एंटायर बँकेसाठी फार मोठा सण असतो आणि त्याची त्या संदर्भात हा काल हे सर्व लोक बिझी होते म्हणून आज कार्यक्रम ठेवलेला आहे. तर या फाउंडेशन डे निमित्त झोनल मॅनेजर आणि त्यांच्या एंटायर टीमला मी शुभेच्छा देतो. असाच कार्यक्रम प्रत्येक ब्रँचमध्ये सुद्धा होतो. काल ग्रुपवर बऱ्याच ठिकाणी फोटो पाहिले. इव्हन पुण्यामध्ये सुद्धा हा काल मोठ्या स्वरूपात कार्यक्रम झाला. कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र यावेत आणि त्यांचे बेटर हाफ बँकेत कशा पद्धतीनं प्रगती करतायत याची जाण त्यांनाही व्हावी हा खरं मुख्य उद्देश आहे. आणि त्या उद्देशास दाससाहेबांनी चांगला न्याय दिला असं मी समजतो. आणि असे कार्यक्रम उत्तरोत्तर हो आणि बँक ऑफ इंडियाची प्रगती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हो अशी अपेक्षा ठेवून मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.